ये है दैनिक प्रातःकाल का डिजिटल एडिशन प्रातःकाल लाइव। शिवसेना सांसद संजय राउत को आखिरकार अदालत ने जमानत दे दी है। कुछ दिन पहले ही दोनों पक्षों की तरफ से दलीलों का दौर खत्म हुआ था। आज अदालत ने फैसला सुनाते हुए उनकी जमानत याचिका को मंजूरी दे दी है। संजय राउत तकरीबन 100 दिन बाद जेल से निकलकर खुली हवा में सांस ले सकेंगे। शिवसेना सांसद संजय राउत को पात्रा चौल घोटाला मामले में प्रवर्तन निदेशालय ने गिरफ्तार किया था। संजय राउत की जमानत के खिलाफ ईडी बॉम्बे हाई कोर्ट में जाने की तैयारी कर रही है। आदित्य ठाकरे ने राउत की जमानत पर कहा, राउत इज नॉट आउट। वहीं ठाकरे गुट की नेता सुषमा अंधारे ने कहा कि टाइगर इज बैक। संजय राउत के साथ साथ प्रवीण राउत को भी अदालत ने जमानत दी है। महाविकास अघाड़ी गठबंधन के लिए बीएमसी चुनाव के पहले यह राहत भरी खबर मानी जा रही है। तो प्रत्येक शिवसैनिक आणि प्रत्येक खरं बोलणारा नागरिक याचं स्वागत करतो, पण एक आहे ह्याच्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ह्या देशामध्ये या राज्यामध्ये हुकुमशाहीच्या दिशेने आपण चाललोय का, हा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे आणि हे खूप गंभीर गोष्ट आहे। आपण बघा की जो कोणी ह्या सरकार विरुद्ध बोलत आहे, राज्य सरकार विरुद्ध बोलत आहे, पहिली काही धमकी दिली जाते चौकशी लाव, दुसरी काही धमकी दिली जाते तुरुंगात टाकू, मग कोणीतरी सांगतं आता अमुक तारखेला टाकू, तमुक तारखेला टाकू। म्हणजे जे कोणी राजकीय मंडळी सत्य बोलण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा कुठच्या तरी विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा विषय कुठच्या तरी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, सरकार विरुद्ध बोललं की कारवाई होते, यंत्रणा वापरली जाते आणि असंच दबाव तंत्र केलं जातं, हे आज राजकीय लोकांवर होत आहे, उद्या तुमच्यावर पत्रकार म्हणून होईल, मध्यंतरी तुम्हाला HMV म्हणून पण कोणीतरी बोललेलं आहे। तर हे वातावरण आपले लोकशाहीसाठी आपले संविधानासाठी चांगले नाहीये। आणि आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तोफ पुन्हा एकदा रणांगणात आलेली आहे, राऊतांना जामीन मिळाला। आता तेच सांगितलं मी, मला वाटतं बघा हेच हेच वातावरण आहे। शिवाजी महाराज की जय। 50 ठाकरे एक महत्त्वाचं आहे, त्यांचं कौतुक पण करणं गरजेचं आहे की संजय राऊत साहेब हे निष्ठावंत शिवसैनिक तर आहेच, खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, उगाचं नाव लावून फिरत नाहीत, मुखवटं लावून फिरत नाहीत आणि त्यांना देखील सगळं दबावतंत्र वापरला तरी त्यांनी गद्दारी केली नाही, ते पळून गेले नाहीत, ते डरपोक नाही आहेत, हे लोकांसमोर आलेलं आहे। जे डरपोक होते ते पळून गेले। दुसरी गोष्ट अशी आहे की आपण बघाल की मी हेच सांगितलं आत्ता की जे कोणी सत्याचा आवाज उचलण्याचा प्रयत्न करत आहेत, कोणी सरकारविरुद्ध बोललं की दबावतंत्र वापरलं जातं, महत्त्वाची गोष्ट हीच आहे मला वाटतं की आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते HMV बोलतात त्यांच्यावर पण कारवाई होऊ शकते, हे देशासाठी धोक्याची घंटा। न्याय 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 नक्कीच, पण तरी बघा ते पळून गेले नाहीत। म्हणणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलेला आहे, 2500 कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा तुमच्या विरोधात, सुप्रियाताई नाजित दादांच्या विरोधात चांगले, अजून त्यांना खूप नोटीसेस द्यायला लागतील, ते बैलपोळ्याच्या दिवशी ते दोन बैलांवर जे होतं त्यांना पण द्यायला लागेल नोटीस। आम्हाला सर्वांना तर खुशाल द्या, मग महाराष्ट्राची 13 कोटी जनता आहे त्यांना द्या, 33 देश ज्यांनी गद्दारीची नोंद घेतली आहे त्यांना द्या, कारण 50 आता हे मी नाही बोलत, हे प्रत्येक गावात ऐकतोय आपण आणि मुळात हीच गोष्ट झालेली आहे की नक्की त्यांना का जमव 50 खोके, आता 50 खोके कशाची असू शकतात, त्यांना एवढं का लागलंय अब्दुल, आणि हे जी काही व्यक्ती आहे जे नोटीस पाठवणार आहेत त्यांचा आणि ह्यांचा संबंध काय, त्यांना खोक्यांचं का जमलेलं नक्की, त्यांना काही तिथे जाऊन मिळालंय का म्हणजे पद वगैरे, बाकी काही नाही, 11 तारखेला त्यांच्यासोबत चालणार आहे पर्याय उभारून शकतो असं म्हणत आहे की अनिल परबांनी शिवसेना जी आहे ती शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आणि पक्ष राष्ट्रवादीच्या घशात घातलेला आहे। मला वाटतं त्यांचं सगळं गुपित हे भास्कर जाधव साहेबांनी ऑलरेडी बाहेर काढलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ह्या आरोपांच्या चिखलात मी जाणार नाही, त्यांनी माझ्या आईवर पण आरोप केलेले होते, माझ्यावर पण केलेले आहेत, सगळ्यांवर केले, त्या व्यक्तीबद्दल मला काही बोलायचं नाही। राहुल गांधी राष्ट्रीय एक पर्याय मोठा म्हणून मला वाटतं आपण एक विचार करा, अजून निवडणुकीला 2 वर्ष आहेत तरी देखील आपलं संविधान आणि लोकशाहीसाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि नक्की आम्ही एक पर्याय म्हणून उभा राहू, पण महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची भूमिका जनतेची राहील। आज महागाई वाढत चाललेली आहे, रुपया पडत चाललेला आहे, देशाची इकॉनॉमी कशी चाललेली हे आपल्याला कोणालाच ठाऊक नाही आहे। जे काही आता शिधा वाटप देखील आपण बघाल, आनंदाचा शिधा हा सगळ्यांकडे पोचलेला आहे का, तुळशीचं लग्न होऊन 3 दिवस होऊन निघून गेले ते कोण बोललेले गद्दार मंत्री, पण हे सगळं झाल्यानंतर देखील सगळ्या काही गोष्टी पोचल्यात का त्यांच्याकडे? अगर आप ये कार्यक्रम YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें।
और फेसबुक पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करना ना भूलें।